नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर तालुक्यातील आठवड बाजारावरील बंदी उठवली आहे। अटी आणि शर्तीसह ही बंदी उठवण्यात आली आहे, त्यामुळे आता छोट्या विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे। पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालघर बोईसर मनोर सफाळे येथील आठवडी बाजार 25 फेब्रुवारी 2021 पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आले होते। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्याभरातच ही बंदी उठून छोट्या विक्रेत्यांना दिलासा दिलाय। आठवडी बाजार बंद केल्याने व्यवसाय रोजगार ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने बंदी उठवणे आवश्यक असल्याची माझी धारणा झाली आहे। त्यामुळे पालघर तालुक्यातील पालघर बोईसर मनोर सफाळे येथील आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश उठवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलंय। दरम्यान आठवडी बाजारातील विक्रेते आणि ग्राहक यांनी मास्क घालणे, हँडवॉश सॅनिटायझेशन करणे, शारीरिक अंतर पाळणे आणि कोविड-19 विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।